झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरीतल्या पिंपळे सौदागर भागातील गणेशम आणि पूर्वा या दोन पॉश वसाहती मंगळवारी काही अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही सोसायटीला टार्गेट केलं। तब्बल 11 फ्लॅटमध्ये घरफोडी केली आणि अनेक घरांमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्यांचा हा कारनामा इमारतीतल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। पिंपरीच्या पिंपळे सौदागर भागातली ही आहे गणेशम वसाहत। एक पॉश वसाहत म्हणून या गणेशम वसाहतीला ओळखलं जातं। या ठिकाणी नेहमी उच्चभ्रू लोकांचा वावर असतो। एरवी नीरव शांतता असलेल्या या वसाहतीमध्ये मंगळवारी एकच खळबळ उडाली आहे, कारण या गणेशम वसाहतीसह नजीकच्या पूर्वा वसाहतीमध्ये तब्बल 11 ठिकाणी घरफोडी करण्यात आली आहे। एकाच रात्री जवळच्या दोन वसाहतींमध्ये घडलेल्या या घरफोडीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय। सोमवारच्या मध्यरात्री काही अज्ञात चोरट्यांनी या गणेशम वसाहतीला टार्गेट केलं। चोरट्यांचा हा कारनामा इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। चोरट्यांनी या इमारतीमध्ये प्रवेश कसा केला, तसंच त्यांनी या इमारतीमध्ये घुसून बंद फ्लॅटला कसं टार्गेट केलं, याचं सर्व चित्रण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय। वेळ रात्री 3 होती। इमारतीचा सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे रखवालदारी करत होता। त्याच दरम्यान एक टवेरा गाडी येऊन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ थांबली। सुरक्षा रक्षकानं दार उघडलं। मात्र इथेच त्याची चूक झाली, कारण तवेरा गाडीतून आलेले दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते होते लुटारू। रखवालदारानं दार उघडताच तवेरा गाडीतून आलेल्या त्या 4-5 जणांनी सर्वप्रथम सुरक्षा रक्षकाला मारहाण करायला सुरुवात केली। मैं ड्यूटी पे था गेट पे, तो मैंने सोचा हमारा सोसाइटी का ये कस्टमर है, गाड़ी बगल में ऑफिस की गाड़ी बगल में लगा के आया है ना, तो उसका मुंह बंद था, उसका रूमाल बांध था चेहरे पे, तो मैंने सोचा, तो उसने कहा कुड़े मुड़े, तो मैंने कहा मेरे को मराठी नहीं आता है, हिंदी में बात करी, क्या मैं अंदर का रहने वाला, मैं नहीं नहीं आप अंदर के नहीं, एंट्री करनी है। मैंने काली के सोचने किया खोलने के लिए, तो मैंने कि पहले इसकी एंट्री करा लूँ। एंट्री के बावजूद उसने घसीट के मारा दरवाजा, मेरे छाती में लात मारा, मेरे को पटक लिया और मैं कम्बल अपना ओढ़ा था, उसने मेरे को उस चेहरे उसी से ढांप लिया था कमर से, 3 मेरे को भग कर वो लिपट गया, उसने मुंह मेरा बंद किया, 3 और आए वो भी लिपट गए मेरे से, मेरे को बिन्नत कर लिया। सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करत त्या चोरट्यांनी इमारतीमध्ये प्रवेश मिळवला। इमारतीच्या मुख्य एंट्रन्स लॉबीमध्ये जाऊन त्या चोरट्यांनी इमारतीची पाहणी केली आणि ते वरच्या मजल्यावर गेले। वरच्या मजल्यावरच्या फ्लॅट क्रमांक 304 मध्ये घुसून चोरट्यांनी घरातील मौल्यवानऐवज लंपास केला। चार ते पाच जणांच्या टोळीनं घरात घुसून अक्षरशः धुडगूस घातला। घरातल्या सामानाची नासधूस केली, कपाट फोडून त्यांनी घरातील मौल्यवान ऐवजावर डल्ला मारला। घरमालक घरात नसल्यानं चोरट्यांचं फावलं होतं। चारों किडनैप किया, एक ड्राइवर था, एक उसमें बैठा था, जब लोग इधर से पटकाया मेरे गाड़ी में, तो एक ने खींचा था गाड़ी के अंदर बाहर लेके गए, फिर मेरे को समझ में आया गाड़ी इनने अंदर लेके आई, जाली डली है ना ये जाली, उसमें आवाज आई जाली की, मैं गाड़ी अंदर गई, तो उसने 2 घंटे या 2.25 घंटे अंदर डाले रहे, फिर हाँ तो मेरा पीछे हाथ पीछे करके मेरा हाथ बांध दिए, मेरे घुमची लगाए मेरे ऊपर,
सुबह के बावजूद वे जो कुछ करते रहे सोसाइटी के अंदर, और मेरे एक पेट के बगल में एक छुरी लगा रहे, एक मेरे इधर गले में लगा रहे, उसके बावजूद उन लोगों मेरे को 3:45 बजे उन लोगों ने मेरे को पटका नीचे। रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालक हे काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते। मग जर असं असेल तर हे घर रिकाम आहे, याचा सुगावा चोरांना कसा लागला हा प्रश्न निर्माण होतो। आरोपी हे अत्यंत चलाख होते, ओळख पटू नये यासाठी त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती। सर्व आरोपींनी रुमालानं आपला चेहरा झाकला होता। गणेशम वसाहतीमध्ये घरफोडी करून आरोपींनी आपला मोर्चा पूर्वा वसाहतीकडे वळवला। तिथेही त्यांनी बंद घरांना टार्गेट करत घरफोडी केली आणि लाखोंच्या मुद्देमालावर डल्ला मारला। आणि घरफोडीचा प्रयत्न करणारे हे सराई चोर कोण होते याचा अद्याप खुलासा झालेला नाही। तर दुसरीकडे या घरफोड्यांबाबत पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत। निवडणुकीच्या निकालानंतर पिंपरीत बऱ्याच ठिकाणी राडेबाजी झाली, त्यातच घरफोड्यांमुळे तर सर्वसामान्य नागरिक मात्र हवालदिल झाले। अशा तणावपूर्ण स्थितीत पोलिसांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असताना ते मात्र सारवासाराव करतायत। त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। झी 24 तास साठी कैलाश पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास, एक पाऊल पुढे।